गेले दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मलकापूर आणि मोताळा तालुक्याला परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरलेलं आहे तर शेतशिवारात अजूनही कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे. त्यामुळे उभं असलेलं पीक पाण्याखाली गेलेलं आहे. सरकारनं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम. मी सध्या एका शेतात आलोय ज्या ठिकाणी टोंगळ्याच्या वरपर्यंत पाणी तुंबलेलं आहे. कारण की गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा परतीचाच पाऊस म्हणावा लागेल. परंतु काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळं बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटाखालचा मोताळा आणि मलकापूर तालुका अक्षरशः झोडपून काढलेला आहे. मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे सोयाबीन आणि तुरीचं शेत आहे. पीक विमा कंपन्यांनी 100% नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. कारण की हे दिसत नुकसान आहे. शेतकरी आहेत सोबत आपल्या या इकडे दादा. खूप नुकसान झाले, प्रचंड नुकसान झाले. एखाद्या तरुणपणामध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा भरून ते विधवा व्हावं त्या प्रकारे शेतकऱ्याचे आलंय. आणि ती ज्याप्रमाणे आशेवर जगते की माझे मुलं मोठे होतील आणि मला काहीतरी होईल तसंच आहे. आमचं मुख्य पीक तर गेलं ना. आम्ही सर्व काही केलं. मागच्या वर्षी बोंडडी होती, यावर्षी थोडी कमी वाटली. आम्ही जास्त मशागत केली, जास्त खर्च केला. आणि ऐन आमचं पीक जोमात असताना हे आसमानी संकट. आमचं सर्व पीक त्या ठिकाणी खरडून गेलंय. त्या ठिकाणी नाला फुटून सर्व झोपलेलं आहे. हे शेतकऱ्याचं नुकसान आहे, दिसत नुकसान आहे. त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हयगय न करता हे नुकसान भरपाई 100% नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती शेतकरी करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी मीडिया, मोताळा, बुलढाणा. धुळ्यामध्ये परतीच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अनेक ठिकाणी कापूस, मका, सोयाबीन, मिरची या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय. त्यामुळे सरकारकडे मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस थैमान घालतो आहे. सातपुळ्याच्या डोंगर रांगांपासून तर मारमाथ्यापर्यंत सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो आहे. नवापूर तालुका असेल, धडगाव असेल, साक्री असेल, धुळे तालुका असेल किंवा शिंदखेडा तालुका असेल, सर्वत्र परतीचा पाऊस हा नुकसानदायक ठरतो आहे. या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, मका, मिरची आणि फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. उभी पिकं ही भुईसपाट झालेली आहेत. काढणीला आलेला कापूस आणि मका हा खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसलेला आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. बातमी आहे रायगडमधून. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. पावसाबरोबर येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे शेतातील भाताची उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची चिंता त्यांना सतावतीये. यंदा जिल्ह्यामध्ये 98,000 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. उभं पीक शेतातच आडवं झालं असून शेतामध्ये साचलेल्या पाण्यात भाताच्या लोंब्या भिजत आहेत. 2 दिवसात या दाण्यांना कोंब फुटतील अशी स्थिती आहे. आलेला तोंडात घास, हा भात पिकलेला, हा जमीन दष्ट झालेला आहे. इतका लाश झालाय, संपूर्ण जमीन दोष झालेली आहे. राज्यातील पहिल्या कृषी हमीभाव केंद्राचं आज बार्शीमध्ये उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 ठिकाणी हमीभाव केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. यापैकी पहिलं केंद्र बार्शीमध्ये सुरू झालेलं आहे. यंदाच्या वर्षी तालुक्यामध्ये 88,985 हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड झाली आहे. हमीभाव केंद्रामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या केंद्रांचा फायदा होणार आहे. खरेदी केंद्रांना मान्यता आणि नोंदणी सुरू झाल्यानंतर जवळपास 44 आता 43 आहे आणि जो हमीभाव आहे तो 48,092 रुपये आहे आणि प्लँटवरती आजचा भाव 46 रुपये आहे. जे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं ते टाळण्याकरता या ठिकाणी केंद्र सरकारनं राज्य सरकारनं हस्तक्षेप करून या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्याला मान्यता दिलेली आहे आणि उद्यापासून सोयाबीनची थेट खरेदी या ठिकाणी या बाजार समितीच्या आवारामध्ये होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कष्ट करून पाण्यापावसामध्ये भिजत सोयाबीन केलेलं आहे त्या सोयाबीनमध्ये कमीत कमी 500-600 रुपयाचा वाढ होणार आहे आणि त्यामुळं या सगळं सर्व शेतकऱ्यांना
त्याचा लाभ होईल आणि त्याबद्दल मी या आमदार राजेंद्र राऊत यांचं तसेच या सर्वांचं आभार मानतो। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। येवला तालुक्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय, त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडलाय। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतातील मका बिट्ट्या सोंगणी करून ठेवलेल्या पूर्णतः पाण्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शासनाने या भागातले पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यात साखर कारखान्याकडून ऊस गाळप लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। 15 नोव्हेंबरच्या आधी कारखाने सुरू करण्याचे आदेश काढावे अथवा उशिरा गाळप होणाऱ्या ऊसाला प्रति टन 200 रुपये दरमहा नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। पंढरपुरातील मिटकलवाडीच्या माढामध्ये 600 केळीची झाडं एका अज्ञातानं धारदार शस्त्रानं कापून टाकली। 2.5 एकर शेतीवर केळीचं पीक शेतकऱ्यांना लावलं होतं, मात्र संपूर्ण शेतातील केळीचं नुकसान झालंय। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।